विरोधकांनी सत्ता असताना शेतकऱ्यांच्या हिताचा किंवा भूविकास बँकेसंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही मात्र आता ते विनाकारण टीका टिप्पणी करतायत असा टोला शालेय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आज सकाळी एका हॉटेलमध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या आजी माजी लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली यावेळी खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आबिटकर आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर सिंह घाटगे राहुल चिक्कोडे महेश जाधव सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली या बैठकीनंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिंदे फडणवीस सरकारला राज्यात क्रांती करायची असल्याचं सांगितलं राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन केलं जाणार आहे जिल्ह्यातील शेती व्यवसायाला बळ देण्याकडं आपला भर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली ज्या लोकांची सत्ता गेली आहे ते आमच्यात अस्वस्थता आहे असं म्हणणारच किती वेळा आम्ही ऐकत बसायचं आम्ही आमचं काम करता होत, करत आहोत आणि करत राहणार आमच्यावर टीका करणाऱ्यांनी लोकांच्या हिताचे अनेक निर्णय का घेतले नाहीत असं सांगावं असा, सांगाव, असा सवालही नामदार दीपक केसरकर यांनी केला की ज्या लोकांची सत्ता गेलेली आहे ते असं बोलत राहणार किती काळ आम्ही त्यांचं ऐकत राहायचं ह्याला सुद्धा मर्यादा आहे आणि तुम्ही मला सांगा की जनतेच्या उपयोगाचं एकतरी स्टेटमेंट एका तरी नेत्याकडून आलं आहे का स्वतः पक्षनेत्यांनी कित्येक महिन्यानंतर पहिलं स्टेटमेंट शेतकऱ्यांच्या बाजूने केलं ते सुद्धा जुनं स्टेटमेंट जे अजित पवारांचं होतं की पन्नास हजार रुपये ह्यांना द्या ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना पण नुकसान ज्यावेळेला होत होतं त्याला त्यांना मदत देताना मात्र देता हात आखडता घेतला जात होता आम्ही दुप्पट दराने मदत केलेली आहे ते ते करत त्याच्या दुप्पट दराने मदत केली तरी पण ते काहीतरी बोलत राहणार आता त्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं की आपण आपलं काम करत राहायचं हा प्रश्न आहे दोन हेक्टरवरून तीन हेक्टर त्यांनी का नाही केलं एन डी आर एफच्या ज्या नॉम्स आहेत त्याच्या दुप्पट मदत त्यांनी का नाही केली हे सगळे प्रश्न आहेतच जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्याच्या निवडीसंदर्भात आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं कुणाचे किती सदस्य असणार याबाबत आजच्या बैठकीत एकमत झालं असून लवकरच सदस्य निवड करून प्रलंबित विकासकामांना गती देणार असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं